गाड़ी जरी लागली काही ठिकाणी वशिलेचं मैदान असतं, म्हणजे वशिला बाबा कोण मोठा माणूस आहे, जर एखाद्या गरीबाची गाडी लागली तर निकाल दिला जात नाही। त्यावेळी जर माझी जर गाडी लागलेली असली, भले काही असू दे, सामन्यात असू दे, काही असू दे, त्यावेळी मी कुठलाही पंच कोण आहे कुठला मी बघत नाही, डायरेक्टली त्याच्या अंगावर जायचं की माझ्या गाडीचा निकाल बघा, माझा रिक्सर हार असेल तर मी हार घेऊन मागं जातो, पण मला तुम्ही व्हिडिओ दाखवा, मी ह्यासाठी बांधत असतो पंच रिक्सर रिक्सर बांधत। म्हणजे पर्सनॅलिटी वाटते का होती तुम्हाला? भरपूर होती, भरपूर। जरी एखादी गाडी लागली तरी एखाद्या म्हणजे वशिलानुसार जी चालतात त्यांच्या गाडीसाठी नंबर देण्यासाठी ती एखादा ह्या असला गरीब लोक असले तर त्यांना हकलून द्यायचा प्रयत्न करतात। दमदाटी, तुझी गाडीच लागलेली नाही, आम्ही काय करणार, जे नंबर दिलाय ते दिलाय, असं भरपूर करतो। काय वाटतं ह्याच्यावर आता जी आपल्याकडे व्हिडिओ शूटिंग आलेत की नाही, त्याच्यानुसार त्यांनी निकाल द्यावा। काय काय ठिकाणी व्हिडिओ शूटिंग असून सुद्धा निकाल दिला जातो। काय काय वाटतं तुम्हाला, काय चित्र बदललं पाहिजे? हे चित्र बघा, तुम्हाला सांगतो, हे आता मैदान, आता हे बघा, आज जी मैदान झालं पेडगावचं 11 वाजेपर्यंत नोंद, काय मैदानात गेलं तरी 5 वाजल्या तरी नोंद घेतली जाते। तुम्ही सकाळी 10 ते 11-12 वाजेपर्यंत नोंद घ्या, काय हॉटेल ते हॉटेल गाड्या, हे पैसे कमवायचे धंदे करू नका, बक्षीस व्यवस्थित द्या, मैदान घेतलं बक्षीस व्यवस्थित द्या, एवढंच। बरोबर, म्हणजे पार्सलिटी बंद झाली पाहिजे। बरोबर, वायदीचं काय बोलाल? वायदी मुळात घेऊच नाही, माणसाने मुळात घेऊच नाही। जर तुम्हाला तसं काय वाटत असलं तर गाडी भाड्यावर बैल द्यावं, तुमच्या जण ती होत नसलं तर पुढला गाडी बैल मालक ही करत, पण वायदी हा विषय गोलच करा। बरोबर, आणि एक स्वच्छ स्वरूप दिलं पाहिजे, स्वच्छ स्वरूप दिलं पाहिजे बैलगाडीसाठी।